हॅलो मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं संत मुक्ताबाई यांच्याबद्दल 10 ओळी असा निबंध इथे लिहिणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. संत मुक्ताबाई यांचा जन्म 1272 साली महाराष्ट्रातील पैठणजवळील आपेगाव येथे झाला. संत मुक्ताबाई यांचा जन्म कुठे झाला, तर महाराष्ट्रातील पैठण या गावाजवळील पैठणमधील आपेगाव या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. संत मुक्ताबाई यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व त्यांच्या आईचे नाव काय होते, तर रुक्मिणीबाई होते. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर, म्हणजे संत मुक्ताबाई यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर, अगदी लहान वयातच आपल्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. संत मुक्ताबाई ज्या होत्या, त्यांची वडील अतिशय, आई आणि वडील त्या अतिशय लहान असतानाच वारल्या, आणि ते हयात नसताना त्यांच्या भावंडांची सर्व जबाबदारी ही संत मुक्ताबाई यांच्यावर पडली. त्यानंतर त्या संत मुक्ताबाई यांना सर्वजण मुक्ताई या नावाने संबोधत असत. मुक्ताबाई त्यांचे नाव होते, पण सर्वजण त्यांना मुक्ताई या नावानेच ओळखत असत. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65 अर्थ उलगडून दाखवले. संत मुक्ताबाईंनी काय केले, तर संत चांगदेव जे होते, योगी चांगदेव जे होते, त्यांना 65 अर्थ उलगडून दाखवले. त्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्या चांगदेवांच्या आध्यात्मिक गुरु बनल्या. गुरु गोरक्षनाथांच्या कृपेने संत मुक्ताबाई यांना अमृत संजीवनी मिळाली. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हे त्यांचे बोल आहेत. साक्षात दिव्यत्वाचा संचार त्यांच्यामध्ये होता, आणि दिव्यत्वाचा संचार असणारे त्यांचे रूप हे होते. 12 मे 1297, बघा तारीख लक्षात घ्या, 12 मे 1297 रोजी तापी नदीवर ते आल्या, आणि तिथे आले असता तेथे एकदम वीज कडाडली व तेथेच संत मुक्ताबाई या लुप्त झाल्या. अशा पद्धतीने आपण इथे संत मुक्ताबाई यांच्याबद्दल 10 ओळी असा निबंध इथे लिहिलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.